धुळे तालुक्यातील रानमाळा गावाच्या शिवारात टिटवे नाला असून या नाल्याचं पाणी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जातं। त्यामुळे हे पाणी शेतीसाठी उपयोगात आणून या पाण्याचा शेतकऱ्यांना कसा लाभ मिळवून देता येईल यासाठी गावचे लोकनियुक्त सरपंच प्रवीण पवार आणि नाम फाउंडेशनचे धुळे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील यांच्या प्रयत्नानं टिटवे नाला खोलीकरण आणि रुंदीकरण कामाला ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली आहे। या नाल्याची सुमारे 3 ते 4 किलोमीटर खोलीकरण आणि रुंदीकरण होणार आहे। या नाल्याचं सुमारे 3 ते 4 किलोमीटर खोलीकरण आणि रुंदीकरण होणार आहे। येत्या काळात या परिसरातील शेती मोठ्या प्रमाणावर ओलिताखाली येणार असून परिसरातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होईल। यावेळी नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक प्रदीप पानपाटील, सरपंच प्रवीण पवार यांनी नाम फाउंडेशनचे नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांचे विशेष आभार मानले। आदरणीय नाना पाटेकर व आदरणीय मकरंद अनासपुरे आमचे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना मी जसा संपर्क केला आणि आमचे प्रवक्ता गणेशजी थोरात यांनी नानाजींना सांगून की आमच्या धुळे शहराला लागून रानमाळा गाव आहे, तिथले लोकनियुक्त सरपंच आमचे मित्र प्रवीण पवार यांचं कार्य चांगलं आहे आणि त्यांना तळतळ आहे की तिथल्या ग्रामपंचायत हद्दीतील सगळ्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं, काही ओढे आहेत काही जलसंधारणाचं कामं व्हावं, त्यांची जी तळतळ पाहिली त्यांनी मला सांगितलं, त्यानुसार मी गणेशजी थोरात नानाजी पाटेकर मकरंद दादा यांना सांगितलं आणि तात्काळ तिथे मशीन अवेलेबल करून दिलेलं आहे। त्याबद्दल माझ्याकडनं मी आमचे नानाजी व मकरंद दादा यांचे धन्यवाद मानतो व तसेच यांचं कौतुक करतो प्रवीणभाऊ पवारांचं की त्यांनी जर समजा शासनाचा निधी नाही मिळाला तरी मी स्वखर्चाने या मशीनला डिझेल टाकेल अशी ग्वाही देत मला हे मशीन मागवायला लावलं, खरंच त्यांचं कौतुक करायसारखं आहे आणि यांचं उदाहरण पूर्ण धुळे शहराच्या किंवा धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी सरपंचांनी लोकप्रतिनिधींनी घ्यावं आणि आपला धुळे जिल्हा हा जलसंधारणमय करावा, खूप सारं पाणी साठवून शेतकऱ्यांना कसा लाभ होईल याचा विचार करावा। या कार्यक्रमाला नगरसेवक राजेंद्र पवार, उपसरपंच संतोष गावडे, ग्रामसेवक सूर्यवंशी, पंचायत समिती सदस्य पंडित दाभाडे, संभाजी गावडे, जयराम खर्चे, रमेश गावडे, बापू गावडे उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे।